कर लो दुनिया मुठ्ठी में या हे ब्रीदवाक्य घेऊन काम करणाऱ्या जिओ कंपनीच्या खोदकामामुळे संग्रामपूर तालुक्यातील टुनकी गावात जागोजागी अंतर्गत पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन फुटल्याने सर्वसामान्य नागरिकांना पाणी मिळणे कठीण झाले आहे। जिओ कंपनीचा केबल टाकणाऱ्या ठेकेदाराला जबाबदार धरून योग्य ती कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्रस्त नागरिकांनी केली आहे। सध्या टुनकी गावात जिओ कंपनीचे केबल टाकण्याचे काम सुरू आहे, त्यासाठी ट्रॅक्टर ड्रिल मशीनद्वारे खोदकाम करण्यात येत आहे, तर पाणी पुरवठा करणाऱ्या पाईपलाईन घरोघरी गेल्या आहेत। या खोदकामामुळे मेन पाईपलाईन सोबतच पाऊण इंची पाईपलाईन बऱ्याच ठिकाणी फुटल्या आहेत, त्यामुळे पाणी पुरवठा सुरू होताच सर्व पाणी रस्त्यावरून ओसंडून वाहत आहे, तर काहींना माती मिश्रित गढूळ पाणी येत आहे। नुकसान होणार नाही असा करारनामा ठेकेदारांकडून करून दिलेला असतो, परंतु सर्व नियमांना खोद येत काम सुरू असल्यामुळे त्याचा त्रास सर्वसामान्य नागरिकांना सहन करावा लागतोय। संग्रामपूर तहसीलदार यांनी पाईपलाईन फोडण्यास जबाबदार असलेल्या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करावी व जागोजागी फुटलेल्या पाईपलाईन तात्काळ दुरुस्त करून द्याव्यात अशी मागणी टुनकी गावातील सुज्ञ नागरिकांनी केली आहे। MCN न्यूज करिता श्याम खंडागडे, टुनकी।